नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं एकदा आपल्या यूट्यूब एज्युकेशनल चॅनलवरती. तर बघा, आजची जी आपली कन्सेप्ट आहे ती आहे रेमिटन्स. तर रेमिटन्स हा टॉपिक सध्या न्यूजमध्ये आहे, कारण 2021 अहवालानुसार भारत रेमिटन्समध्ये प्रथम क्रमांकाचा देश ठरलेला आहे. तर मग रेमिटन्स म्हणजे काय हे आपल्याला अर्थशास्त्र या विषयामध्ये विचारल्या जाऊ शकते. तर रेमिटन्स म्हणजे जे भारतीय नागरिक आहे जे की विदेशामध्ये काम करण्यासाठी आणि नोकरी करण्यासाठी गेलेले आहे, तिथे त्यांनी काम केल्यानंतर नोकरी केल्यानंतर जो पैसा कमावलेला आहे तो कमावलेला पैसा भारतामध्ये राहणारे त्यांचे नातेवाईक, कुटुंब, मित्र यांना जे पैसे पाठवले जाते त्याला आपण एक प्रकारे रेमिटन्स असं म्हणू शकतो. ठीक आहे, तर हे जे रेमिटन्स आहे हे रेमिटन्स म्हणजे भारताला मिळून देणारे एक प्रकारे परकीय चलन मिळून देणारे एक साधन आहे, आणि याचं प्रमाण जेवढं जास्त असेल तेवढं आपल्यासाठी आवश्यक किंवा हितकारक किंवा उपयोगी असते. तर या पद्धतीनं ही कन्सेप्ट होती रेमिटन्स. तर सध्या चर्चेमध्ये आहे त्यामुळे तुम्ही हा प्रश्न पाठ करा. थँक्यू सो मच.